या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील काही लोक समाजासाठी काही ना काहीतरी करत असतात व तेही निस्वार्थपणे. त्यासाठी आम्ही त्यांना येथे बोलावून एक छोटासा सत्कार व त्यांचे कार्य पुढे असेच चालू राहून समाजातील गरजू लोकांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्यासाठी आम्ही येथे त्यांना बोलवून शुभेच्छा देण्यासाठी बोलावतो. आपण असे म्हणतात की भूक आहे तेवढे जेवणे म्हणजे प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त जेवणे म्हणजे विकृती व स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे म्हणजे संस्कृती. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले सुरेंद्र आंबोलकर सर. सरांबद्दल सांगायचे म्हणजे सर दररोज सरकारी इस्पितळात जवळजवळ 150 लोकांना मोफत जेवण पुरवितात. आज जवळजवळ 2 वर्षे झाली त्यांच्या कार्यामध्ये खंड पडला नाही. मी आता जास्त काही बोलत नाही तर आपण सरांच्या कार्याचा आढावा त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. तर मी सुरेंद्र सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. पहिल्यांदाच अशा व्यासपीठावर मी बोलायसाठी समोर थांबलो आहे, तरी काही चुकलं तर मला माफ करा. मी सुरेंद्र अनबोलकर, माझं थोडं शिक्षण महाराष्ट्रात तिलारी या गावात झालं आणि माझे वडील महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, ते आता सध्या रिटायर आहे. आणि थोडेफार संस्कार मला त्या मातीतनंच भेटले, माऊली विद्यालयातनं तिलारी गावच्या. 7वीपर्यंतचं शिक्षण तिथंच झालं माझं आणि नंतर मग मी बळवत कॅन्टोनमेंट शाळेत, त्याच्यानंतर सेंट्रल शाळेत शिक्षण झालं, त्याच्यानंतर मराठा मंडळ इंजिनिअरिंगमध्ये पॉलिटेक्निक केलं. तसा प्रवास होतो, शेवटी एका बँकेत मॅनेजर म्हणून नोकरीला लागलो, ING विश्व बँकेत. त्याच्यानंतर स्वतःचा धंदा 2007 चालू केला, CCTV उद्योग. आणि CCTV आज बऱ्यापैकी मी मुंबई आणि गोवापर्यंत माझे कस्टमर्स आहेत, मुंबई डॉक म्हणा किंवा बरेचसे मोठे मोठे कस्टमर आहेत. पण कुठंतरी पैशाच्याच मागं लागून किंवा आमच्या महेश साहेबांना फक्त मध्ये कधी तर भेटून जाऊ एवढंच ध्येय होतं आणि त्याला काय आयुष्य म्हणता येण्यासारखं मला वाटत नव्हतं. आणि पण मार्गही माहीत नसल्यामुळे तसाच पळत राहिलो. एक इन्सिडन्स असा झाला की माझ्या फार जवळचे एक नातेवाईकांना घेऊन मला बेंगलोरला राहावं लागलं एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये. त्या हॉस्पिटल इतकं अद्ययावत होतं की तिथं 2800 रुपये दिवसाचं बेड चार्जेस होतं आणि त्या बेड चार्जेसमध्ये फक्त पेशंटला प्रत्येक तासाला काही ना काही खायला यायचं, पण त्याच्याबरोबरच्या अटेंडरसाठी काही नसायचं. आणि मी प्युअर व्हेज असल्यामुळं मला साधारण 1/2 किलोमीटर ते 1 किलोमीटर चालत जाऊन जेवण करावं लागायचं. आणि तशात मी 25 दिवस काढले. आणि त्यावेळेला मग कसं व्हायचं, पेशंट इमर्जन्सी असल्यामुळं मला बाहेर पडणंही कठीण वाटायचं. मग त्यामुळे 2 दिवसातनं एकदा जेवण केलं किंवा ह्या प्रकारचं मी तिथे दिवस काढले. येताना फळं घेऊन यायचो, नेक्स्ट डे फळं खाऊन काढायचो. मग खिशात इतके 1,00,000 रुपये असूनही मला जेवायला मी म्हणजे भूक काय असते ते तिथं मी राहिल्यावर मला कळालं. माझी परिस्थिती अशी असताना इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या लोकांकडे काही पैसा नाही आहे तेच नॉर्मली सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात. मग त्या लोकांचे हालत पण तशीच असणार आहे. आणि बऱ्याचशा सरकारी इस्पितळातनं बरीचशी औषधं बाहेरनं आणून देण्यासाठी लावली जातात. मग त्या लोकांसाठी काही ना काही मदत करावं. आणि ह्याच्या आधी एक बऱ्याच ऍक्सिडेंट केसेस आणि हे केसेस मी हॉस्पिटलला रात्रीचं घेऊन जायचो. त्यावेळेला पाहायचो की कुठं जेवण म्हणजे हॉस्पिटलमध्ये मुलगा किंवा त्याच्या घरातल्यांना हे केलं की त्या लोकांना जेवणाची गरज लागायची आणि ती जेवणाची व्यवस्था करून द्यायसाठी आम्ही बसस्टँडला जाऊन पुलाव घेऊन येऊन त्यांना द्यायचो. पण ती कुठंतरी 1-2 लोकांना किंवा कधी तर आठवड्यातनं 4-5 लोकांना आमच्या हातनं मदत व्हायची. कुठंतरी असं वाटलं की हे कायमचं करण्यासाठी मग शेवटी सिव्हिल हॉस्पिटल समोर आम्ही सुरुवात केली शेवटी. आणि त्या ह्याच्यात मग सुरुवातीला आम्ही 1-50 लोकांचं घेऊन जायला चालू केलं.
मग त्या इमिडिएट नेक्स्ट डे आम्हाला कळालं की 50 लोकांना इथं काही होणार नाहीये, 150 ते 200 लोकांचं इथं जेवण रोज आलंच पाहिजे. मग त्याच्यानंतर मग आम्ही त्या दिवसापासून आजपर्यंत तिथं 150-200 लोकांचं जेवण आम्ही घेऊन जात आणि सर्व करत. ह्या प्रवासात सुरुवातीला मी एकटाच साधारण वर्षभर पळत राहिलो. महेश साहेबांच्या आशीर्वाद आणि महेश साहेबांचं मार्गदर्शनही माझ्या पाठीमागे बरंपैकी होतं. मी त्यांना या बाबतीत येऊन भेटून गेलेलो होतो आणि काही अडचणींना मार्गही त्यांनी सुचवला होता. त्याच्यानंतर आम्ही पळत सुटल्यानंतर आता मध्ये काही वृत्तपत्रातनं माझी बातमी ज्या वेळेला झळकली, आज पेपर इथं बघताय तुम्ही त्या बातम्या आहेत, साधारण वर्षभरानंतर झळकल्या. आणि त्याच्यानंतर आज माझ्याकडे दर महिन्याला 4 किंवा 5 जण एक दिवसाचं जेवण द्यायला येतात. आधी 25 दिवसाचं मी आनंदानं देत आहे आणि त्या ह्याच्यात मी फक्त एकच भाग्य समजतो की देवानं मला या कार्यासाठी निवडलं. कारण कार्य करणारे किंवा कार्य करू इच्छिणारे बरेच असतात, पण देवानं ती संधी उपलब्ध मला करून दिली ते मी भाग्यवान समजतो. आता या ह्याच्यात सुरुवातीला मी घरातनं जेवण करून घेऊन जायचो, आजही ते चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला गणेश फेस्टिवलमध्ये ह्यावर्षीच्याच गणेश फेस्टिवलमध्ये सप्टेंबरमध्ये समाजसेवक म्हणून एक अवॉर्ड भेटला शहरात. आणि त्याच्यानंतर आज सरांचा अवॉर्ड हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी आहे. कारण ज्या परिस्थितीतून सरांना पाहिलंय मी, ह्याच ठिकाणी एक जुनी इमारत होती, त्या इमारतीत मी वाकून आलेलं पण मला अजून आठवण आहे वर येताना. आणि तशातून माणूस आज हे इतकं घडवलंय तर त्याचा खरोखर त्यांच्या पाऊलवाटांवरती जाण्याचा की पाऊलवाट त्यांनी केलेली आहे. आज बेळगावात आम्हाला आमचं भाग्य आहे की आम्हाला गायडन्स करणारा एक माणूस आमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. त्यावेळेला त्यांच्या मागे तर कोणीच नव्हतं, काही लोक देणगीदार होते पण रस्ता दाखवणारे कोणीच नव्हते. देणगीदार पण हातावर बुंबाच्या बोटावर मोजण्या इतके होते. त्याच ह्याच्यातनं आम्ही पण आता निघालो आहे. तर ह्याच्यात काही फोटो आहेत तुम्हाला, म्हणजे कार्य केलेल्या बाबतीत थोडी कल्पना यावी म्हणून. नॉर्मली माणूस प्रत्येक शहरात जो हॉटेलमध्ये स्वयंपाक तयार होतो त्यातला कित्येक टन, साधारण माझ्या हिशोबानं 25 ते 30% जेवण जे हे वेस्ट केलं जातं. आपल्या भारतात अशी बरीचशी ठिकाणं आहेत जिथं अन्नासाठी बराचसा त्रास होत राहतो. आणि अन्न हे परब्रह्म आपण म्हणतो तितकं, पण त्याच्या वाढून घेताना आपल्याला हे होत नाही की आपण किती वाढून घ्यायला हवा. आता ह्या बऱ्याचशा ठिकाणी, बरेच बेळगावातही ही गोष्टी चालू झालेल्या आहेत की कचऱ्याच्या डब्यातून लोक घेऊन जेवतायत. एक मी 2 इन्सिडन्स बेळगावातही बघितलेले आहेत. त्यामुळं आपणही आपण अन्न नासाडी होऊ नये ह्याकडे फार लक्षपूर्वक केलं पाहिजे. फळं नासाडी, आज फ्रूट मार्केटमध्ये जर बघितलं तर फळं कुजवतील पण कुणाला देणार नाहीत. आज त्या लोकांची इतकी पण बुद्धी नाही की एका उद्या हे फळ बाद होणार आहे, आज कमीत कमी उद्या बाद होणार आहे, तर उद्या विकायची वाट पाहण्यापेक्षा एखाद्या आश्रमला देऊन किंवा एखाद्या गरजूला देऊन ते बाद व्हायच्या आधीच डायल्यूट करायची कुणाचीही नाही. हे फोटो जर बघितला तर हे बेळगावच्या फ्रूट मार्केटमध्ये पण तुम्हाला हे दिसतील. त्याच्यानंतर मी जे चालू केलं त्याच्यासाठी बरेच जण नाव काहीतरी हवं ह्या काय उपक्रमाला, तर हे नाव द्यायचं म्हटल्यावर शेवटी फूड फॉर नीडी दिलं. त्याच्यामागे एकच कारण असं आहे, मी तिथं कुठल्या गरीबाला जेवण देत नाही आणि तितका गरीबाला कुणाला जेवण देत नाही इतका मी स्वतः कधी मोठा नाही आहे. देवानं सगळ्यांच्याच अंगात सेमच रक्त दिलेलं आहे, फक्त त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याईनं त्यांना जे काय मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे. त्याच्यानंतर माझा हा जो झाडं लावायचा जो हे कार्यक्रम, हा साधारण गेली 15 वर्ष मी दरवर्षी 50 ते 60 झाडं दरवर्षी न चुकता रॅन्डम ठिकाणी लावतो. माझ्या घराच्या एरियातच असं नाही, जिथं पाणी वर्षभर राहील अशा ठिकाणी बघून मी झाडं लावलेली आहेत आणि ती झाडं बऱ्यापैकी जगलेली आहेत. आता हे जी प्रेग्नंट बायका आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये जे जेवण देतो, तर
तर तिथल्या हे क्लिप्स आहेत. त्या क्लिपमध्ये जो पाठिंबा देणार आहे तो दीपक म्हणून आहे. तर तो माझा व्यवसाय मुंबई आणि गोव्यापर्यंत पसरलेला असल्यामुळे मला वरच्यावर बेळगावच्या बाहेर जावं लागतं. आणि मी गेल्यानंतर माझ्या पाठीमागे ते 3-4 दिवस सांभाळायचं काम हे दीपक करतात. आणि यांच्यामुळं हा दीपक आणि संजीव मुडीवालर म्हणून हे दोन व्यक्ती आहेत. त्या व्यक्ती माझ्या म्हणजे जुन्या नोकरीवर माझ्या संपर्कात होत्या, पण त्याच्यानंतर आमचा संपर्क तुटलेला. पण ह्या सामाजिक कार्यातनं पुन्हा ते माझ्याजवळ आले आणि ते आज बऱ्यापैकी मी नसताना सांभाळतात. आणि हॉस्पिटलमध्ये जेवण वाढताना माझ्या लक्षात आली एक गोष्ट आली की तिथे मृत ज्या वेळेला व्यक्ती होते तर त्यांना घरी घेऊन जायसाठी पुन्हा त्यांना 2000 रुपये 3000 रुपये असं खर्च करावा लागतो. कारण सरकारी यंत्रणेने कोणतीही सुविधा ठेवलेली नाही आहे एखाद्या मृत व्यक्तीला घरी नेण्यासाठी. घरातून त्याला स्मशानांना नेण्यासाठी आपल्याकडे वाहनं आहेत बेळगाव शहरात, पण हॉस्पिटलपासून घराकडे नेण्यासाठी कोणतंही वाहन नाही. मग ती कमतरता दूर करण्यासाठी मी फ्री हर्ष व्हॅन चालू केलेली आहे, जी हॉस्पिटलमधून त्या मयत व्यक्तीला त्याच्या घरापर्यंत टोटली फ्रीमध्ये आणून सोडते आणि त्याच्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. तर त्या सुविधाही आता बेळगावात बऱ्यापैकी ह्याचा वापर सुरू झालेला आहे. फ्री ऑप्शन हे हा जो उपक्रम आहे हा मी हेल्प फॉर निडी ते फूड फॉर निडी चालू केलं, त्याच्यानंतर हे हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून मी हे काम करत आहे. मगाशी तुम्हाला झाडांचं जे बोललो होतो त्याचप्रमाणे पाणीही व्यवस्थित आपण वापरलं आणि झाडं वृक्षारोपण केलं तर ह्या प्रकारे आपल्याला उद्या येणाऱ्या काळात आपल्याला अशी पद्धत पाहावी लागणार नाही आहे. तर त्याच्यासाठी लोकांपर्यंत ह्या गोष्टी जाव्या ह्याच्यासाठी हे हा जो फोटो आहे मी नॉर्मली त्याच्या वाढदिवसादिवशी हा फोटो त्या लोकांना शेअर करतो जेणेकरून त्यांना एखादं तरी रोप लावायची इच्छा यावी. हे विजय कर्नाटकमध्ये माझी प्रसिद्धी देण्यात आली आणि त्या विजय कर्नाटकमध्ये प्रसिद्धी दिल्यानंतर आमच्याकडे जे आता मी म्हणालो होतो महिन्याला काही डोनर्स यायला चालू झाले होते 4 ते 5, तर ह्या प्रसिद्धीमुळे यायला चालू झाले. आणि सुरुवातीला आम्हाला विजय मोरेनी विजय मोरे आलेले ओपनिंगला, साहेब महेश साहेबांना पण आमंत्रण होतं पण महेश साहेब थोडं बाहेर गावी असल्यामुळे त्यावेळे दिवशी जमलं नाही. मग विजय सर येऊन त्या दिवशी ओपनिंग केले. हे गणेश फेस्टिवलमध्ये माझा जो सत्कार झाला तर त्या सत्काराच्या प्रसंगीचे फोटो आहेत. तर असा प्रवास मी आतापर्यंत केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, तुमच्या बोलण्यामुळे आम्हाला खूप काही ऐकायला व शिकायला मिळाले आहे व आम्हाला सुद्धा जागृती झाली आहे की आम्ही सुद्धा समाजासाठी काही ना काहीतरी करावं. धन्यवाद सर. मी आता महेश सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोमत व्यक्त करावे. सर धन्यवाद, फार छान तुम्ही सांगितलं की आम्ही कसं समाजासाठी काम करू शकतो. सरला काहीतरी मदत करावं म्हटलं तर फार अडचणी येतात. असं नाही की ते एक दिवसामध्ये थांबू शकते आम्ही, तर ते अडचणी आम्ही त्या काम जे काम करत आहे त्यासाठी आम्ही विचार करून केलं ते आम्हाला अडचण असं वाटत नाही. ते काम करायची प्रेरणा असं वाटते आणि जे सुरेंद्र सर करत आहेत आणि ते करायचं अगोदर मी आणि त्यांना मी ओळखतो काम करत आणि आमच्या हॉस्टेलला येत होते आणि कुठे गणपतीचं हे झालं तिथे रेशन उरलं तर आमच्याकडे घेऊन येत होते. तर बरंच काही गोष्टी होती त्यांच्याबरोबर आमची आणि आम्हाला ज्या टाईमला लोक ओळखत नव्हते त्या टाईमला बी त्यांनी येत होते आमच्याकडे, ते आम्ही विसरू शकत नाही सर. आणि त्या मदतीसाठी मी अनेकदा आमच्या सगळ्या टीमपासून तुम्हाला धन्यवाद करतो. हा जो आमचा जो कार्यक्रम आहे हे आमचं मुलांसाठी आमच्यासाठी एक मोटिवेशनच आहे सर. प्रत्येक शनिवारी घरी जाताना आम्हाला असं वाटतं की आम्ही काय ना आणि काय करू शकतो, अजून बी भरपूर काम आहे जिथे आम्ही हात जोडू शकतो आणि महेश फाउंडेशन तुमच्या साथ हमेशा राहील. तर फार छान कार्यक्रम आज मुलांनी ऑर्गनाईज केले, त्याच्यासाठी मी पूरा जे टीम आहे आमचे कम्युनिटी प्रोग्रामचे मुलं आहेत त्यांना आम्ही धन्यवाद करतो आणि माझे दोन दोस्त सांगतो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सत्कार म्हणायला पाहिजे.
कारण एक राष्ट्रपतीकडनं अवॉर्ड घेतलेल्या व्यक्ती जर आज माझ्या कामाची दखल घेऊन मला इथं व्यासपीठ उपलब्ध करून देत असेल तर हे फार मोठं माझं भाग्य आहे. धन्यवाद. त्यांच्या आधी दोघ मित्रमंडळ आहेत, त्यांनी ह्या कामासाठी त्यांना फार सपोर्ट करतात आणि मला असं वाटतंय की त्यांना बी आम्ही सगळे उठून चपाळ मारून त्यांना बी सन्मान करावा असं मला असं वाटत. आता उमा शेखीला विनंती करते की तिने आभार प्रदर्शन करावे. ಇವತ್ತಿನ ಈ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳ ಮಧ್ಯೆಯೂ ಬಿಡುವು ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಮಹೇಶ್ ಫೌಂಡೇಶನ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ತಮ್ಮ ವಿಚಾರಣೆಗಳನ್ನು ನಮಗೂ ಕೂಡ ತಿಳಿಯಬೇಕೆಂದು ಆಶಿಸಿಕೊಂಡ ಶ್ರೀ ಸುರೇಂದ್ರ ಅನ್ಗೋಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಹಾಗೂ ನನ್ನ ಸಹಪಾಠಿಯರ ವತಿಯಿಂದ ತುಂಬು ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಹಾಗೆಯೇ ನಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಅನುವು ಮಾಡಿಕೊಟ್ಟ ಶ್ರೀ ಮಹೇಶ್ ಜಾಧವ್ ಸರ್ ಅವರಿಗೂ ಮತ್ತು ಮಹೇಶ್ ಫೌಂಡೇಶನ್ನ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ನನ್ನ ತುಂಬು ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಈ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸುತ್ತೇವೆ.